हे बोरी सावरगाव येथील शेत आहे. तर बऱ्यापैकी चोपन्न क्षेत्र आहे, पाणी पलीकडे साईडला असं थांबून राहते, पलीकडे ओढा पण आहे. तर सांगायचा उद्देश यावेळेस जी काही अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये जे काही आपण पाहू शकता, आता हे शेतकरी महोदयांनी वेगवेगळे ढीग लावलेले आहेत. तर वेगवेगळे ढीग लावायचं कारण आपण पाहू शकता इथं, हे अशा प्रकारे बुरशी जी आहे ती पूर्णपणे जी आहे ती ह्या शेंगांवर आलेली. तर याचं कारण सत्तरधार पाऊस पडलेला आणि सत्तरधार पाऊस पडल्यामुळं पूर्णपणे सोयाबीनला जे आहे ते कर फुटलेले. दुसरा विषय आता हे जर तुम्ही पाहिलं जवळून, तर ढिगामध्ये म्हणजे सोयाबीन कापणी करताना कापताच आलं नाही, म्हणजे पूर्णपणे जे आहे नुकसान कशा पद्धतीने झालेलं आहे, हे अशा पद्धतीने की झाडं उसळून आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी जर म्हणजे आपण पोकरा प्रकल्प किंवा कृषी विभाग वारंवार सांगतो की बाबा आपण काय केलं पाहिजे, रुंदवरंबासरी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला पाहिजे. जर रुंदवरंबासरी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव जर इथं केला असता तर पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला असता आणि हे जे सोयाबीनचे झाडं जे आहेत तर ते सरीवर राहिल्यामुळं, म्हणजे नाही का सरीच्या वरंब्यावर राहिल्यामुळं, वरंब्यावर राहिल्यामुळं जे आहे ते पाण्याचा निचरा लवकर झाला असता आणि व्यवस्थितरित्या हे काढता आलं असतं. आणि अशा प्रकारचं जे काही नुकसान दरवर्षी होतं आहे अतिवृष्टी म्हणा की पावसामुळं, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारे होणार नाहीत. तर त्याच्यासाठी वारंवार आपण कृषी विभाग सांगतोय त्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी वरंबासरी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला तर अशा प्रकारचं जे काही नुकसान होणार आहे ते निश्चित होणार नाही.